राज्यात थंडी चुलाट कायम. महाबळेश्वरपेक्षा निफाड आणि पुणे सर्वात थंड. निफाडचा पारा 5 अंशांवर तर पुण्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दिल्लीनंतर पुण्याची हवा सर्वाधिक प्रदूषित. शिवाजीनगर स्वारगेट भागात प्रदूषण वाढलं. देवेंद्र फडणवीसांचा दावोस दौरा रद्द. मोदी येणार असल्यानं फडणवीस दावोसला जाणार नाही. तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा. गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचे बॅनर्स. पश्चिम रेल्वेचे प्रवासी आजपासून घेणार मोकळा श्वास. 15 डब्यांच्या लोकलच्या 12 फेऱ्या वाढणार. सिंदखेड राजामध्ये 425वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा. आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. निजामाबाद पुणे दौंड भुसावळ रेल्वे गाड्या उद्यापासून रद्द. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात लोहमार्गाचं काम सुरू. नवीन विमा पॉलिसी घेताना केवायसी करणे अनिवार्य. विमा दाव्याचा होणार झटपट निपटारा. IRDAI लागू केला नवा नियम. महिन्याभरातच समृद्धी महामार्गावर 20 कोटी 20 लाखांचा टोल वसूल. नागपूर शिर्डी प्रवासासाठी समृद्धी महामार्गाला सर्वाधिक पसंती. नवी मुंबईतली फ्लेमिंगो बोट सफर महागली. वाहन कॅमेरा आणि खाडीतील नौका विहारासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ. ठाण्यात शालेय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू. मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांचा नकार. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची घोषणाबाजी. कोल्हापूर महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादाकडून 1 कोटी 85 लाखांचा दंड. विनापरवाना कत्तलखाना चालवून पर्यावरणाचं नुकसान केल्याचा ठपका. मुंबई पुणे दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा. लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून हालचाली सुरू. पुढील आठवड्यात किरीट सोमय्या कोल्हापुरात. मुश्रीफांवरील ईडीच्या छाप्यांचं प्रकरण गाजत असताना सोमय्यांच्या दौऱ्यानं तणावाची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलन. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गांदेरबाल जिल्ह्यात दक्षतेचा इशारा. चीननं कोरोना मृतांची आकडेवारी लपवली. जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर आरोप. मृतांची खरी आकडेवारी जाहीर करण्याचं सर्व देशांना आवाहन. पेरूमध्ये सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू. आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. MG ची जगातली पहिली हायड्रोजन कार युनिक 7 चा टँक 3 मिनिटांत होणार फुल. उद्यापासून ओडिशामध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात. कटकच्या बारामती स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचं शानदार उद्घाटन. ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तान विरोधात खेळण्यास नकार. महिलांविरोधातील फतव्यावरून वन डे मालिकेतून माघार. RRRच्या नाटू नाटूला गोल्डन ग्लोब. देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव. सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान मात्र हुकला. पुण्याकडून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक. दगडफेकी चिमुकल्याच्या डोक्याला दुखापत. अल्पवयीन मुलाकडून दगडफेक झाल्याचं तपासात निष्पन्न. पेरूमध्ये सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू. आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. श्रीलंकेचं भारतासमोर 216 धावांचं आव्हान. कुलदीप यादवनं घेतल्या सर्वाधिक 3 विकेट्स. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.